नमस्कार. तूफान आलयामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एक असा शब्द आहे ज्याचा जन्मही भारतात झाला आणि तो लहानाचा मोठाही भारतातच झाला. त्याची कल्पनाही भारतातच आली, भारतीयाच्या मनातच आली आणि आता भारतीयाच्या नसानसात तो शब्द भिनलेला आहे. या शब्दात इतकी जादू आहे की कुठलीही समस्या असो त्या शब्दाने ती चुटकी सरशी सुटते. काय तो शब्द? तोच शब्द ज्याच्यावर आजचा अख्खा एपिसोड आधारलेला आहे. तो शब्द म्हणजे जुगाड. जुगाड, जुगाड. अरे बापरे, असं कसं झालं, असं कसं झालं, असं कसं झालं? आपल्या या फार्मर कप सत्यमेव जयतेमध्ये जुगाड, जुगाड, जुगाड. हो, खरंच जुगाड. कारण सत्यमेव जयते फार्मर कपमध्ये शेतीशी निगडीत अनेक मस्त जुगाड पुढे येत आहेत. गावागावात अनेक शेतकरी आपल्या समस्या सोडवण्यासाठी, कष्ट वेळ वाचवण्यासाठी स्वतः पुढाकार घेत नवनवीन जुगाड करत आहेत. या जुगाडांच्या काही गोष्टी घेऊन मी आलेलो आहे. तर सुरुवात करूया, पाहूया पहिला जुगाड. करमाळा तालुक्यातल्या कुंभारगावात आज एक खास प्रदर्शन भरलंय. कुंभारगाव ॲग्रो या शेतकरी गटाने केलेल्या अनेक तुफानी जुगाडांचं एक भन्नाट प्रदर्शन. काय आहेत हे जुगाड, चला पाहूया. जुगाड नंबर एक. कुंभारगावात यंदा जादूच होतीये. शेतात दाटीवाटीने लागलेली रोपं गर्दी टाळण्यासाठी निमूटपणे दुसऱ्या जागी चालत जात आहेत. काही मेंबरच्या शेतामध्ये असं दिसून आलं की पिकांची काही ठिकाणी विरळ आहेत तर काही ठिकाणी दाटे झालेली. मग याच्या या दोन्ही परिस्थितीमध्ये उत्पन्न कमी होतं. एकाच ठिकाणी रोपांची दाटी झाल्याने त्यांना अन्नद्रव्य कमी पडून उत्पादनात घट होते, म्हणून रोपांची विरळणी करणं आवश्यक असतं. मग आम्ही यावरती उपाय म्हणून असं ठरवलं की आपल्याला रोपं इकडून उचलून आपल्याला इकडे शिफ्ट करायचे आहेत. पण यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान होतं की रोपं मरू द्यायची नाहीयेत. त्याची मुळासकट ते काढून आपण दुसरीकडे तसंच व्यवस्थित सेटल झालं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. तर त्यावेळेस थोडंसं विचार केला की याला आपण काय करू शकतो. मग काय, देवीदास भाऊ कामाला लागले. मग नंतर मी असं विचार केला की याला आपण लोखंडाच्या पायपामध्ये केलं, वेल्डिंगमध्ये फिट केलं तर व्यवस्थित सगळी प्रक्रिया होऊ शकते. विरळणी यंत्र तयार झालं आणि मग वेळ आली याच्या टेस्टिंगची. डेमो घेतला पहिल्यांदा, एक झाड आम्ही व्यवस्थित सक्सेसफुली ट्रान्सफर केलं. ते झाड व्यवस्थित सेटल झाल्यानंतर आम्ही पुढे ठरवलं की आपण याचा बिंदास यूज करू शकतो. चला आता पाहूया जुगाड नंबर दोन, ज्याने एका तरुणाच्या आई वडिलांचे कष्ट कमी केले. आई वडील असं खत टाकत होते रानामध्ये, तर मला असं त्यांच्याकडे असं बघू वाटत नाही. ते टाकत असताना बसायचे, त्यांना कंटाळायचा, त्यांचे पाटण दुखायचे. आपल्या आई वडिलांना होणारे कष्ट नवनाथ भाऊंना बघवले नाही आणि जन्म झाला एका नवीन जुगाडाचा. असं विचार करत करत सहज घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग असे पिशवी घेतली, पिशवीला इथं एक होल पडलं आहे, ते पाईप जोडलेलं आहे. पाईप जोडून आपण याला पॅक केलेला आहे. पाईप असा सरळ खाली केला की ऑटोमॅटिकली खत पडायला चालू होते आणि पाईप असा उभा केला की बटन दाबल्यासारखं पाईपातनं खत असं बंद होते. या जुगाडाने नवनाथ भाऊ यांच्या आईचे सगळे काबाड कष्ट दूर केले. ते डोकं त्याला चाललं म्हणतं, त्याने ते जुगाड केलं अधोगर. मग त्यांनी केल्यावर मग सगळ्यांना दिलं, मग सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांनी केलं. आम्हाला आनंद आनंद इतका बी भारी झाला. आता पाहूया खत टाकायच्या जुगाडावर नेहलेपे दहला असलेला जुगाड नंबर तीन. या जुगाडाने खत तर टाकलं जातच, सोबतच ते माती आडही केलं जातं. ह्याने कोळपत होतो मी, तर अशी आयडिया आली की जे वाकायचं ते हातात धरायचं, ती बकेट जर आपण ह्याच्यावर ठुली आणि असं खत टाकलं तर चालेल का? मग काय, रेवणनाथ भाऊंनी कामाला सुरुवात केली. एक तेलाचा रिकाम डब्बा खालच्या साईडने कट करून घेतला आणि त्याला आपण पाईप बसवून त्या पाईपाला एक उघड झाक करण्यासाठी सिस्टम बनवली थोडी ब्रेकने. म्हणजे जिथं आपल्याला खत पाहिजे तिथं खत पडतं व्यवस्थित. रेष पडले की त्याच्यात खत जातं, खत पडते रेषेमध्ये आणि ते क्रॉस कापल्यामुळं ते माती आड पण होते लगेच. म्हणजे त्याला मागणं बुजावं लागत नाही, काय नाही, ते माती आड होऊन जाते लगेच. याच जुगाडाचं अपडेटेड व्हर्जन म्हणजे जुगाड नंबर चार. त्या सायकल कोळपायचं कोळपं काढून ठेवलंय आणि त्याला एक खत टाकण्याचं यंत्र, त्याचबरोबर फवारणीचं यंत्र. म्हणजे हे 3 ते 4 कामं एकाच वेळी करते, त्यामुळे काम फास्ट पण होते आणि मजुरी पण वाचते. आणि आता पाहूया एक अत्यंत महत्वाचा जुगाड. फवारणी करते वेळी स्वतःचा कीटकनाशकापासून बचाव करणं अत्यंत आवश्यक असतं. यासाठी संपूर्ण शरीर झाकलं जाईल असं खास किट पशुखाद्याच्या टाकाऊ गोण्यांपासून तयार केलंय गटातील एकमेव महिला सदस्य रेणुकाताईंनी. मी लेडीज टेलर आहे. काही युट्यूबवर व्हिडिओ बघितले माप कशा घ्यायचं शर्टचं काय, मग घरी मशीन असल्यामुळे लगेच शिवलं आणि अर्जंट मीटिंग नेलं. तसं ते सगळ्यांनाच आवडलं.
बाजारात जर घ्यायचं म्हणलं तर एका किटसाठी 500 किंवा 600 रुपये लागू शकतात. तर आता आपण बनवलं तर खाली 5 रुपये दोऱ्याचे लागले असेल. गोणी तर वेस्टच झालेली होती. हे फक्त औषध फवारताना नाही आहे, तर तुम्ही फील्डवरती असताना, शेतात असताना, पाऊस आला तर रेनकोट म्हणून पण याचा यूज करू शकता. एका पाठोपाठ एक अनेक जुगाडांना जन्म देत कुंभारगाव अॅग्रो शेतकरी गटाने अख्ख्या महाराष्ट्रात बळीराजाची पताका उंचावली आहे. अरे बाप, 1, 2, 3, 4 कुंभारगाव अॅग्रोची पोरं पोरी हुशार. खरंच किती जबरदस्त टॅलेंट दडलेले आपल्या महाराष्ट्राच्या गावागावात. जरा पोषक वातावरण मिळू दे किंवा न मिळू दे, अगदी माळरानात पाषाण फाडून उगवून येणाऱ्या एखाद्या बाणेदार फुलासारखं हे टॅलेंट असं जोर धरतं. पण एकाच गावात असून ते उपयोगाचं नाही. आता याची लागण झाली पाहिजे गावागावामध्ये. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नव्हे तर जगभरात हे जुगाड पोचले पाहिजेत. क्या बात है, फार्मर कप मध्ये नेमकं हेच होत आहे आणि मला त्याची मजा येते. चला भेटूया आणखी एका टॅलेंटेड शेतकऱ्याला आणि बघूया आणखी एक जुगाड. आंबाजोगाईतील तळेगाव घाटगाव. आमचं गाव फार प्रयोगशील आहे सर. प्रत्येक माणूस प्रत्येक आपल्या आपल्या लेवलवर काही ना काही प्रयोग करत राहतो. मागच्या वर्षी 2022 मध्ये गावात फार्मर कपचं वारं वाहू लागलं आणि पेरणीची पारंपरिक पद्धत सोडून शेतकरी वळले टोकन यंत्राकडे. सिंगल टोकन मशीन प्रत्येकाने आणले आणि प्रत्येकाने लागवडी केली. पारंपरिक शेतीच्या तुलनेत सिंगल टोकन यंत्राचे अनेक फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. पण या यंत्रात एक कमतरता होती. दोन रांगांमधल्या ते अंतर कायम राहिना झाले. मॅन्युअली मिस्टेक्सने ते काही वेळा रांगा एकत्र यायच्या तर काही वेळा खूप दूर जायच्या. त्यामुळे अंतर्गत मशागतींना बैल मशागती करत असताना अडचणी येऊ लागल्या. मग यावर्षी नवीन हंगामात ही कमतरता कशी दूर करता येईल यावर गटात चर्चा रंगू लागली. त्याला अंतर कसं मेंटेन करायचं याच्याशी सगळ्या ग्रुपमध्ये बसून आम्ही डिस्कशन केलं. एकदाच 2 टोकन यंत्र वापरता येतील का याचा पण विचार केला. मी प्रयत्न केला की आपण एक ठिकाणी जर 2 जोडले आणि त्याला जर आपण बैल जोडले पुढे तर ही सक्सेस राहील का. मग विश्वजित भाऊ आणि व्यंकट भाऊ कामाला लागले. 2 यंत्र घेतले, त्यानंतर त्याला फॅब्रिकेशनवर जाऊन जोड केला दोन्हीचा. हे मॉडिफाईड डबल टोकन यंत्र तयार झालं आणि मग वेळ आली याच्या प्रत्यक्ष टेस्टिंगची. त्याच्यानंतर आम्ही डेमो घेतला आणि ज्यावेळेस डेमो घेतला का आमचं ते सक्सेस झालं. या डबल टोकन यंत्राचे डबल फायदे शेतकऱ्यांना भेटू लागले. एक तर बियाणं कमी लागतंय, खत कमी लागतंय, झाडाची संख्या मेंटेन होईली, झाड सगळे सारखे दिसायला लागले. जी चिबडीची जमीन आहे, समजा पाणी साचतंय त्याला सरी केली, आणि जी चांगली उमाटाची जमीन आहे, सपाट जमीन आहे, तिथं पाणी थांबत नाही, त्या ठिकाणी आम्ही सपाट जमिनीवरच पेरणी केली. यामध्ये काय झालं माहिती आहे का, या 2 सरीतलं अंतर मेंटेन झालं आहे. आणि प्लस सरी असल्यामुळे काय होतंय, जर पाऊस जरी मोठा पडला तरी पाणी साईडला राहतंय आणि आपल्या पिकाला कुठलीच हानी होत नाही. शेतकऱ्यांच्या शोधक वृत्तीमुळे आज डबल टोकन यंत्राचा हा नवा साथीदार शेतकऱ्यांना मिळालाय आणि शेती कूस बदलू लागली आहे. घाबरू नकोस गड्या, किती येऊ दे संकट, शेवटी मार्ग निघेलच. जिथे आहेत विश्वजित भाऊ आणि व्यंकट. व्यंकट भाऊ, विश्वजित भाऊ, तुमच्यात खरंच एक सायंटिस्ट, एक इंजिनियर दडलेला आहे. म्हणजे त्याला तुम्ही असंच खत पाणी घालत राहा. दोस्तो, कुठलीही समस्या जरा डोकं लढवलं तर जुगाड करून सोडवता येऊ शकते. पण काही काही संकटं अशी असतात ज्यातून बाहेर पडायला जुगाड कामी येत नाही. अशावेळी कामी येतात ते आधाराचे 2 हात. मागच्या वर्षी 2022 मध्ये वारंगातर्फे नांदापूर गावातल्या पोरांची क्रिकेटची टीम बॅट बॉल सोडून शेतीत उतरली. पहिले हे सगळे पोर म्हणजे अशी टुकार गँग, हा तिकडे जायचं क्रिकेट खेळायचं, इकडे बाप बोंबलो माय बोंबलो, बस असे काम यायचे. परंतु पहिल्यांदाच शेतीत उतरलेल्या या पोरांच्या उन्नती शेतकरी गटाने फार्मर कपचं मैदान गाजवून सोडलं आणि राज्यस्तरीय संयुक्त 3 बक्षिसावर आपलं नाव कोरलं. मायबाप खुश, गाववाले खुश, सगळे खुश त्यांच्यावर आहेत. सगळ्या राज्यानं कौतुक केलं की बाबा चला वारंगा मसा या गावामधल्या पोहरायनं बक्षीस आणलं. मग या वर्षी 2023 मध्ये गट पुन्हा नव्या जोमानं फार्मर कप मध्ये उतरला. यंदा बक्षिसाच्या 5 लाख रुपयांचं पाठबळही गटाला लाभलं होतं. या रकमेचं काय करायचं याची चर्चा मग गटात रंगू लागली. सगळे एकत्र बसलो, सगळ्यांना चर्चा केली की बाबा मागच्या वर्षी आपल्याला काय अडचण आली होती, तर आपल्याला सुरुवातीला पेरणी करायची होती बीबीए पेरणी यंत्रानं. बीबीए पेरणी यंत्र तर आपल्याकडे नव्हतंच, त्यामुळे आम्ही
सगळ्या गटांना एकत्र बसून निर्णय घेतला की आपण बीबीएफ यंत्र खरेदी करू. बीबीएफनं पेरणी केल्यामुळं काय होईल, एक तर त्यांच्या शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाड्यानं पण बीबीएफ पेरणी यंत्र देऊ शकतात आणि त्याच्यामुळे पण त्यांची जी पैशाची खर्च केली आहे ती रिकव्हरी होऊ शकते. कमी वेळात कमी खर्चात तंत्रशुद्ध पद्धतीने पेरणी करण्यासाठीचं बीबीएफ यंत्र बक्षिसाच्या काही रकमेतून गटानं विकत घेतलं आणि उरलेली रक्कम भविष्यासाठी सुरक्षित ठेवत नव्या उत्साहानं आपला नवा हंगाम सुरू केला. गटाची घोडदौड वेगाने सुरू होती पण इतक्यात गटाची परीक्षा घेणारी एक घटना घडली. आमच्या गटातील एक सदस्य अंकुश क्षीरसागर आहेत, त्यांचे मोठे बंधू आहेत, त्यांना थोडासा छातीमध्ये त्रास होत होता. पेशंटच्या तीव्र छाती दुखत असल्यामुळं आणि घाम जात असल्यामुळं हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचं आम्ही सस्पेक्ट केलं. नागनाथ भाऊंची परिस्थिती अत्यंत नाजूक होती आणि तातडीनं एक महागडं इंजेक्शन देणं गरजेचं होतं. अशा वेळेस इमर्जन्सी असते, हे इंजेक्शन द्यावंच लागतं. इंजेक्शन दिलं तर जीव वाचण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्याची प्राईस विचारले आम्ही, तर प्राईस विचारले तर त्यांनी सांगितलं की 40,000. आता इतकी रक्कम आणायची कुठून हा जीवन मरणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस कोणाला सांगावं आणि कोणाकडून पैसे घ्यावं, आपल्या जवळ पण तेवढे शिल्लक नसतात ना पैसे. या नाजूक वेळी मग गट एकत्र आला आणि सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला. फक्त 5 मिनिटांमध्ये पूर्ण सदस्याची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण उपचार करायला तयार आहेत, म्हणजे आपण मदत करू उपचारासाठी जे लागेल त्याच्यासाठी. लागली डॉक्टरांना बोललो की आम्ही सगळी जबाबदारी घेतो, तुम्ही उपचार चालू करा. आम्ही काय केलं, बक्षिसाची जी रक्कम आहे त्याच्यातले पैसे त्या ठिकाणी वापर. गटाने केलेल्या मदतीमुळे अखेर नागनाथ भाऊंचा जीव बचावला. ते सुखरूप घरी परतले आणि कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला. थोडासा म्हणजे असा धीर वाटला की अशा अडचणीच्या टायमामध्ये त्यांनी आम्हाला मदत केली. आमच्या पूर्ण गटाला पण आनंद झाला, याला आपण जे मदत केली त्याच्यामुळे आज ते त्याच्या कुटुंबासोबत आणि आपल्यासोबत पण हसत खेळत आहे. अंगावर काटे आलते की असं वेगळंच वाटलं, मन भरून गेलं की असं जे काही केलं ते सरासरी असं कोणीही करू शकत नाही, कोणताही गट नाही, कोणत्या गावातला कोणताही असं काम करू शकत नाही. क्रिकेटच्या एका टीमपासून सुरू झालेला वारांगातर्फे नांदापूर गावच्या या पोरांचा प्रवास आज एका जबाबदार कुटुंबापर्यंत येऊन पोहोचलाय. काय गंमत आहे, एक हृदय बंद पडलं तर इतकी हृदय त्याच्यासाठी चालू पडतात. म्हणजे या हृदयीचे त्या हृदय म्हणतात ते असंच गट घट्ट बांधला गेला, माणसं जोडल्या गेली की कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची आपोआप येते अंगात हिंमत. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुफान आलाया. जुगाड आलाया, तुफान आलाया. नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात तुफान आलाया. मित्रो, आपण ज्याला जुगाड म्हणतो तो खरंच जुगाड असतो का हो? की एखादा बारीकसा लावलेला शोध असतो. एखादी गोष्ट जी अवघड असते ती आणखी सोपी करण्यासाठी जी शक्कल लढवावी लागते त्याला म्हणतात जुगाड. तर पाहूया आणखी एक जुगाडू कहाणी, नव्हे एका शोधाची कहाणी. हे दृश्य प्रत्येक शेतात नेहमीच दिसत असतं पण यात काही वावग आहे असं कोणाला कधी सहसा वाटत नाही. पण अंबाजोगाईतल्या आपे गावच्या सुनील भाऊंना फवारणीच्या या दृश्यात असलेल्या अनेक कमतरता सतावत होत्या. नेहमी जी रेग्युलर फवारणी करतो का त्याच्यामध्ये अशा अडचणी येतात. इकडल्या साईडला जर नोजल मारलं तर ही 2 पावलं माणूस समोर चालतंय, मग इकडला एक समजा 2 ते 2.5 फूट रान तसंच पट्टा शिल्लक राहते आणि पुन्हा त्याला इकडल्या साईडला ज्यावेळेस डाव्या बाजूला घेतात त्यावेळेस पुन्हा 2 पावलं समोर जाते, मग बाजूला इकडल्या साईडचे 2 ते 2.5 फूट तसं शिल्लक राहते. म्हणजे 100% झाडावर पाणी त्या सिंगल नोजलचं पडतच नाही. औषध जास्त लागायचं, पेट्रोल जास्त लागायचं, पाणी जास्त लागायचं, मग वेळ जास्त लागायचा, अशा अनेक समस्यांना शेतकरी तोंड देत होते. काहीही करून याच्यावर उपाय केलाच पाहिजे हे सुनील भाऊंनी आपलं मिशन बनवलं आणि प्रथम त्यांची नजर गेली ती फवारणीच्या किट सोबत असलेल्या एका 5 नोजल असलेल्या नळीकडे. असंच बाजारामध्ये गेलतो तर मी तिथं दुकानात ही 5 नोजलचं बघितलं. या त्यांना विचारलं की ही कशासाठी आहे, ती म्हणले ही फवारणीसाठीच आहे. या 5 नोझलच्या फवारणी यंत्राला आणखी कसं मॉडिफाय करता येईल याचा पाठपुरावा सुनील भाऊंनी केला. वेगवेगळी सामुग्री गोळा करत त्यांचे प्रयोग सुरू झाले. हे साहित्य अक्षरशः बाजारामध्ये अगदी सहजतेने उपलब्ध आहे, परंतु हे सगळे पार्ट वेगवेगळे आहेत आणि ते पार्ट शेतकऱ्यांना माहीत नाही की हे पार्ट अशा सुद्धा कामाला येऊ शकतात आणि हे जुगाड होऊ शकतं. तर ह्यांनी सगळे पार्ट एकत्रित खरेदी केले, खरेदी करून एक पार्ट ते जोडत गेले आणि अनेक प्रयोगांनंतर एक दिवस शेतातलं दृश्य पार पालटून गेलं.
10 नोजलच्या या नव्या फवारणी यंत्राने जादूच केली. आम्ही या जुगाडाच्या मार्फत समजा 100 एकर फवारणी केली तर ही फवारणी आम्ही 6 ते 7 दिवसापर्यंत पूर्ण केली. एकदम समप्रमाणात पानावर औषध पडलं. चालू करायचं आणि हातानं असं समोर सेंटरला धरून चालायचं. एकदम व्यवस्थित शांत तुषार म्हणजे दैवर पडल्यासारखं पूर्ण झाडावर पडतं, त्याच्यामुळे कुठल्या पानाला इजा होत नाही, फुलाला इजा होत नाही, म्हणजे कुठलाच त्याचा त्रास होत नाही. त्या जुगाडाच्या माध्यमातून औषध कमी लागायला लागलं, पाणी कमी लागायला लागलं, वेळेची बचत व्हायला लागली, मजूर कमी लागायला लागलं आणि सुंदर पद्धतीचं हे जुगाड पाहून खूप आनंद झाला. या जुगाडासाठी सुनील भाऊंचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांची एक अशी बुद्धी अशी कुतूहल आहे की काहीतरी शोधून काढायचं. प्रत्येक शेतकऱ्यामध्ये एक सायंटिस्ट लपलेला आहे, एक डॉक्टर लपलेला आहे, एक तज्ज्ञ लपलेला आहे, एक शास्त्रज्ञ लपलेला आहे. परंतु त्या शेतकऱ्याच्या त्या मनातल्या तज्ज्ञाला त्या डॉक्टरला बाहेर काढणं गरजेचं आहे हे सुनील भाऊंनी त्या ठिकाणी दाखवून दिले. क्या बात आहे, म्हणजे स्वस्त पण मस्त पण. सुनील दादा तुमचं करावं तेवढं कौतुक कमी, आता तुमच्याकडे वेळच वेळ, त्यामुळे आता सुनील दादांसहित सगळी जण पहा फार्मर कपच्या झटपट बातम्या. चलो देखते हाय. शहादा तालुक्यातील सावखेडा गावाच्या विजयेश्वर शेतकरी गटातील अर्जुन पवार यांनी एक जुगाड करत फवारणी यंत्र तयार केलंय. 1 एकर क्षेत्रावर अवघ्या 1/2 तासात फवारणी करणारं हे एक भन्नाट यंत्र आहे. पारनेर तालुक्यातील अक्कलवाडी गावच्या अंबिका शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोळपणी यंत्र आणि BBF यंत्र स्वतः तयार केलंय. फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव गावच्या नागेश्वर कापूस उत्पादक गटाचे सोमनाथ जंगले यांनी बैल कोळत्याला पाण्याचे कॅन लावून जुगाड करत खत पेरणी यंत्र तयार केलंय. यामुळे कोळपणी आणि खत पेरणी ही दोन्ही कामं एकत्र होतात. केज तालुक्यातील छत्रपती शेतकरी गटाने टाकाऊ पत्र्यांच्या डब्यांपासून टिकाऊ असे प्रकाश सापळे तयार केलेत. आर्वी तालुक्यात खुबगाव इथल्या माऊली शेतकरी गटातील नितीन टरके यांनी सुद्धा घरच्या घरी चार्जिंगच्या लाईटचा वापर करून अगदी कमी खर्चात प्रकाश सापळे बनवलेत. जत तालुक्यात दरीबडची येथील भैरवनाथ शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी 4 पेरणी यंत्राच्या सहाय्याने जुगाड पद्धतीनं BBF यंत्र तयार केलंय. वा जुगाडदस्त, आपलं जबरदस्त. तर दोस्त हो, कुतूहल आणि ज्ञानाला फार्मर कपचे शेतकरी जुगाडांची मला वाटतं प्रयत्नांची जोड देत आहे. शेतीतल्या शोधांची धुरा त्यांनी आता आपल्या हातात घेतली, म्हणजे नवीन नवीन जुगाड करत आहे. तर हा जुगाड इथून आपला हा प्रवास इथून पुढे खूप काही जन्माला घालणार आहे यात माझ्या मनात जुगाड नाही, म्हणजे सॉरी माझ्या मनात शंका नाही. तूर्थात इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या जुगाडात, सॉरी पुढच्या भागात. अनेक नवे जुगाड घेऊन, अनेक नवीन अफलातून गोष्टी घेऊन तोपर्यंत कळावे जुगाड असावा, लोभ असावा. जुगाड आलाय, तुफान आलाय.